UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. अमित शहांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप अजितदादा गटामध्ये बैठक. तिढा असलेल्या जागांवर 1.5 तास चर्चा. फडणवीस, अजितदादा, सुनील तटकरे यांची बैठकीला हजेरी. संपूर्ण भाजप आणि अमित शहांना स्वप्न दोषाचा विकार. 2029 मध्ये भाजप 140 खाली येणार. 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आहे. या शहांच्या विधानावर संजय राऊतांची टीका. मोदी सरकार आता खुबड्या घेऊन सत्तेत. भाजप महाराष्ट्रात 10 ते 15 वर्ष सत्तेत दिसणार नाही. शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची टीका. राहुल नार्वेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट. शिवतीर्थ या निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा. भेटीचं कारण गुलदस्त्यात. आज सलग तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक. दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन. जागावाटपासंदर्भात चर्चा होणार. 2024 मध्ये जिंकू शकत नसल्याचं भाजपकडून मान्य. शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर नाना पटोलेंची टीका. मुकेश अंबानी आणि मुख्यमंत्री शिंदेंची रात्री 1 वाजता वर्षा निवासस्थानी भेट. रात्री 10 वाजता मुकेश अंबानी आणि उद्धव ठाकरे यांचीही भेट. केंद्र आणि राज्यात उद्योगपतींचं सरकार. त्यांच्या घरी उद्योगपतीच जाणार. शिंदे आणि मुकेश अंबानींच्या भेटीनंतर नाना पटोलेंची टीका. पुण्यातील बावधनमध्ये धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना. 2 पायलट आणि 1 इंजिनियरचा मृत्यू. सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरनं मुंबई सुतारवाडी प्रवास करणार होते. मुंबईतील CVR इंजिनिअरिंग टीम घटनास्थळी तांत्रिक बाबी तपासणार. तर तांत्रिक चूक कुणाकडून घडली असल्यास गुन्हा दाखल होणार. पोलिसांची माहिती. लोकसभेत फोड जिहाद पाहायला मिळाला. संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय. देवेंद्र फडणवीसांचा दावा. मुस्लिमांच्या मतांना वोट जिहाद म्हणणाऱ्या फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी. नाना पटोले आक्रमक. तर लव जिहाद बाबत कारवाई करताना धर्मविरोधात बोलणाऱ्या आमदारांवरही कारवाई करा. पटोलेंचा नितेश राणेंवर निशाणा. मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड प्रकरणी पोलीस हवालदार अनिल आवळेंवर कारवाई. सुरक्षित चालढकल केल्याप्रकरणी निलंबन. रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाज वाटेल असं काम विशाल पाटील करतो. भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांची विशाल पाटलांवर टीका. तर संजय काका पाटील लोकसभेला पराभूत झाल्यानं वैफल्यग्रस्त. विशाल पाटलांचा पलटवार. मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही पाडणार. रोहित पवार, राजेश टोपेंसारखे 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा. लक्ष्मण हाकेंची मराठा कार्यकर्त्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार. 20 ते 25 जणांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मराठा कार्यकर्त्यांनी धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप. नायर रुग्णालयातील प्रकार गुपरमध्येही होऊ शकतात. डीनची बदली न करता त्याला निलंबित करा. नायरमधील लैंगिक छळ प्रकरणातील डीनच्या बदलीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारकडून 1 सदस्यीय चौकशी समिती स्थापन. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करणार. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.